त्याच्या कामाला जरा आपल्याला सगळ्यांना लागायचं आव्हाना निवडून आणायचं म्हणजे राज्यात आपलं सरकार आलं की अजून स्पीड कामाला लागेल. मला वाटतंय ते 2 महिन्यात आम्हाला लय त्रास द्यायला कसा विकास त्रास म्हणजे काय वैयक्तिक त्रास नाही विकास कामाचे निधी वगैरे कमी द्यायचं काम होईल असं वाटतंय आजच्या बैठकीत घेतल्याच्यावर. तरी पण लक्ष्मण चंद्रकांत दादा आपले पालकमंत्री चांगले त्यांचं विशेष प्रेम माझ्यावरती आहे कारण त्यांनी माझी नियुक्ती केली होती पक्षाचे पदाधिकारी म्हणून. दादांना आपल्या मोहित पाटील कुटुंबाबद्दल एक वेगळा आदर आहे. दादा कुठं कमीपणा करतील असं मला वाटत नाही. नक्कीच तुमचं माप देतील नाही दिलं तरी मी दादांकडे हट्ट करून ते करून घेईन चंद्रकांत दादांकडून एवढं आश्वस्त करतो. आणि दुसरे काल मी बैठकीला गेलो होतो दादा सगळे खासदार आमदार बोलवले होते बैठकीसाठी. त्यात उजनीचं टुरिझमचा एक विषय झालेला आहे. बॅकवॉटरला जेवढे गाव आहेत त्यातल्या सगळ्या नेत्यामंडळी मला सांगायचं आता प्राथमिक आढावा दिला त्यांना त्याचं डिटेलिंग बजेट मंजूर होईल त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ते डेव्हलप करणार आहे. तर माझी विनंती राहील की तुम्ही जागरूक राहा सगळे त्याच्या पेपरला जाहिराती निघणार हरकती सुनावण्या होणार कारण का सगळं आहे पाणी प्रदूषण आहे पर्यावरण आहे या सगळ्या गोष्टींचं लोकांच्या काही मागण्या आहेत या सगळ्या गोष्टींचा त्यात विचार करा. सगळं प्रकल्प मंजूर झाल्यावर जागे होऊ नका आतापासून जागा राहील म्हणजे आपल्याच ज्या सूचना मांडायच्या त्या आपल्याला मांडता येतील.